हिंगनघाट समुद्रपुर सेलू तालुका के साथ साथ पूरे वर्धा जिले में महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संगठक सचिव और पूर्व विधायक राजू तिमांडे के नेतृत्व में किसानों ने आज शुक्रवार 24 नवंबर को तहसील कार्यालय पर दस्तक दी। किसानों की उपस्थिति में फसल बीमा कराने वाले सोयाबीन किसानों को तत्काल लाभ देने की मांग को लेकर उप विभागीय अधिकारी के माध्यम से जिला कलेक्टर वर्धा को अनुरोध किया गया है। सरकार के आदेशानुसार खरीफ सीजन में सोयाबीन, कपास, अरहर आदि फसलों का 1 रुपए में बीमा कराया गया तथा शेष राशि का भुगतान सरकार ने किया तथा सोयाबीन, कपास, अरहर आदि फसलों का बीमा कवर देकर किसानों को राहत दी। तुअर आदि पूरे जिले में सोयाबीन उत्पादक किसानों को फसल बीमा नहीं मिला है। हालांकि एक ज्ञापन के माध्यम से तहसीलदारों से अनुरोध किया गया है कि सोयाबीन उत्पादक किसानों को फसल बीमा का तत्काल लाभ प्रदान करने के लिए त्वरित जांच की जाए। इस समय बड़ी संख्या में किसान मौजूद थे। बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे। सोयाबीन वर मर रोग येऊन पूर्ण पीक उद्ध्वस्त झाला आहे। शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं, निवेदन केलं कलेक्टर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, तहसीलदारपर्यंत, आणि त्याच्यामुळे अजून कोणतीही सरसकट मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना। त्याचप्रमाणे पीक विक्रीनंतर जे संरक्षण आहे शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला आणि सरकारने पीक विम्याचे पूर्ण पैसे भेटले, कापसाचे भरले, सोयाबीनचे भरले, तुरीचे भेटले, पण पीक विम्याचं सुद्धा कवच शेतकऱ्यांना मिळालं नाही। काजळसरा हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा आणि काही गावांमध्ये पीक विम्याचे लोक आले, त्यांनी 500 रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना मागितले, शेतकरी देऊ शकला नाही, शेतकऱ्यांनी दिले नाही। त्या गावात फक्त 10 लोकांना पीक विम्याचे पैसे मिळाले, 90% लोकांना पैसे मिळाले नाही, ही शोकांतिका आहे। शासनाचे लखतरे वेशीवर टांगण्याचा प्रकार पीक विम्याचे लोक करत आहे आणि म्हणून आमची नम्र विनंती आहे का पीक विम्याचं कवच मिळालं पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सरकारने जे सोयाबीनचं पीक गेलं आहे त्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे, आर्थिक मदत दिली पाहिजे। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणूरकर की रिपोर्ट।